व्यस्त कार्यक्रम आणि कार्यकर्ते आणि सोलापूरकरांचे काही प्रश्नामुळे यायला उशीर झाला. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सकाळी 7:30 वाजल्यापासून माझे आजचा दौरा सुरू झालेला आहे. यशस्विनी सामाजिक अभियान आणि यशवंतराव चव्हाण सेंटर ज्या संस्थेमध्ये गेले अनेक वर्ष मी काम करते त्या कामाच्या निमित्ताने मी आज सोलापूरला आलेले आहे त्याचा आढावा घेण्यासाठी. त्याचबरोबर माझे संघटनेतल्या सहकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आणखीन एक छोटा कार्यक्रम करून मी पुढे पंढरपूर करून माझ्या लोकसभा मतदारसंघात जाणार असा हा दौरा आहे. मी तुम्हाला सांगू माझ्या लोकसभा मतदारसंघाचं काम पार्लमेंटमधल्या माझ्या जबाबदाऱ्या आणि आज जे सर्वसामान्य भारतीय आणि मराठी माणूस जो महागाईमध्ये भरडला जातो आहे त्यातून मला बाकीचे काही विषयाला वेळच मिळत नाही. बघा मॅडम, लॉर्ड स्पीकर के विषय को लेकर अभी तक राज्य सरकार ने जो भूमिका दी है इस पर आप क्या कहेंगे? मैं उसके बारे में मैंने बहुत सोचा नहीं है क्योंकि मेरे सामने मेरे पार्टी का काम, मेरे निर्वाचन क्षेत्र का काम और आज जिनकी तरफ से मैं चुन के दिल्ली जाती हूँ और जो महंगाई का उनके सामने जो बहुत बड़ा मसला है उसमें मैं इतनी फंसी हूँ कि मेरे लिए दूसरा कोई काम अभी है ही नहीं. नहीं कशी जबाबदारी मला जी काही थोडीशी माहिती आहे, मला तुमच्या सगळ्यांनी इतकी फारशी माहिती नसते पण मला थोडीशी माहिती वर्तमानपत्र वाचून मिळते. त्या वर्तमानपत्र वाचून किंवा सर्वसामान्य जनतेच्या बरोबर फिरून मला जी काही थोडी माहिती मिळते त्याच्यात लोकांचे गंभीर प्रश्न नोकऱ्यांचे आहेत, महागाईचे आहेत. जी लोकं मला भेटतात ती कोविडमधून आत्ता कुठेतरी राज्य आणि देश कुठेतरी बाहेर पडतो आहे त्याची काही आव्हानं असतील अशी काही अनेक कामं माझ्यासमोर आहेत. माझ्या लोकसभा मतदारसंघात किंवा राज्यामध्ये जी जी महत्त्वाची कामं केंद्र सरकारमध्ये मांडायची असतात, मग ती रेल्वेची असतील, पोर्ट्सची असतील, मोठ्या नॅशनल हायवेजची असतील. आजच मला माने कुठे गेले आपले, त्यांनी एक मोठा एक इथेच बसते नॅशनल हायवेचा मोठा प्रश्न मांडला. त्यांनी एक एकाडी समाजाचा प्रश्न माझ्यासमोर अनेक दिवस ते केंद्र सरकारकडे मागत आहे. त्यांनी मला आता पुन्हा एकदा विचारलं की तुम्ही दिल्लीमध्ये वीरेंद्र सिंगजींशी बोलणार होता त्याचं काय झालं, तुम्ही मला कागदपत्रे पाठवले त्याचा फॉलोअप कसा घेऊया. एवढी मोठी आव्हानं आमच्याकडे चर्चेला ह्याच्यातूनच वेळ मिळेल तर दुसरं काहीतरी विचार. मॅडम, लाऊड स्पीकर के जो प्रश्न वो है आप किस नजरिए से देखती हैं? मैं उसको देखती नहीं. शरद पवारांनी एक पत्र सोलापूरच्या अधिकाऱ्यांना दिलं की विमानतळाच्या संदर्भात जी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी आड येते तर ती पाडली जाऊ नये अशा प्रकारचं पत्र दिलं असा आरोप होतोय आणि तसं पत्रही काही जणांनी व्हायरल केलं. तर याची सत्यस्थिती काय आहे किंवा आपल्याला माहिती असलेली स्थिती काय आहे? आदरणीय सोलापूरच्या विमानतळाला अडसर ठरतायत का पवारांचं पत्र? एकतर ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही कारण का मी पहिल्यांदाच हे ऐकते. त्यांनी जर पत्र लिहिलं असेल तर तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी जरूर त्यांना विचारू शकते की त्यांनी पत्र लिहिलं आहे का आणि त्याचं उत्तर मी एकदा त्यांच्याशी बोलल्यानंतरच तुम्हाला सांगू शकते कारण का ह्याचं उत्तर ते स्वतः किंवा त्यांचा स्टाफच देऊ शकतो, मी नाही देऊ शकत. कोण प्रश्न विचारते कुठे आत माझा चेहरा तर दिसू द्यायचा? इंटरेस्टिंग क्वेश्चन. अच्छा तुम्ही प्रश्न विचारते, छान, मला आवडतं असेल. एकतर म्हणजे मला कुणाची चूक नाही काढायची, माझा स्वभाव तो नाही, पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही. त्याच्यामुळे कदाचित लोकांना चुकीची माहिती किंवा कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल पण माझ्या भावाच्या घरी आजपर्यंत कधीही रेड झालेली नाही. त्याच्यामुळे बेसच चुकीचा आहे, त्याच्यामुळे कंपॅरिझनचा प्रश्न येतच नाही. आणि अजून तरी हां, मला अजून ईडीची मी बऱ्यापैकी बोलते भाषणं त्यांच्या विरोधात. माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली हां,
तीन भाषण विरोधात केल्यावर त्या दिवशी ज्या दिवशी तिसरं भाषण झालं त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता आयटीची नोटीस आली. ताई एकनाथ खडसे और खासदार संजय राऊत की फोन टैपिंग के बारे में क्या है? कौन सा फोन टैपिंग? खासदार संजय राऊत और एकनाथ खडसे की फोन टैपिंग हुई है ऐसा एक मैसेज मिला, इसके बारे में आप क्या कहें? किसने मैसेज दिया आपको? न्यूज चल रही है. नहीं मुझे नहीं पता, मैंने देखा नहीं है न्यूज. तो या ना तुम्ही मला पण म्हणता की म्हणजे हे प्रश्न आहेत 100%, परंतु दिलीप वळसे पाटलांनी आता एक बैठक बोलवायची ठरवली ज्याच्यामध्ये सर्वपक्षीय नेते असतील आणि एकूण खुद्द राज ठाकरेंना पण या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं. आणि नेमकं ह्या राज्यातल्या एकूण परिस्थितीबद्दल तुम्ही काय बोलतो, म्हणजे काय मत मांडाल तुम्ही? आणि हा विषय घेऊन, महाराष्ट्राचा हा विषय घेऊन तुम्ही दिल्लीत सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करता आला. कुठला कुठला प्रश्न? म्हणजे भोंगा आणि मंदिर आणि ते मशिदींवरचे भोंगे उतरवा किंवा चढवा, हे जे एकूण गदारोळाचं वातावरण आहे, खासदार म्हणून महाराष्ट्रातला जो काही विषय आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी काही चर्चा होणार आहे तो विषय घेऊन दिल्ली स्वराज्याच्या दरबारात मध्ये काय आपली बाजू मांडणार होते? काय काही त्याला तोच प्रश्न आहे. भोंगाच्या पत्रासोबत सीसीटीव्ही देखील लावले जावेत मशिदींच्या मध्ये, मशिदींच्या बाहेर वापरता येईल अशा पद्धतीचं म्हणजे भोंगे असेल, सीसीटीव्ही असेल, राज्याचं वातावरण जे एकूण तयार होत आहे. एक तर मी लोकप्रतिनिधी आहे, लोकांची सेवा करण्यासाठी मी निवडून आले माझ्या लोकसभा मतदारसंघातून किंवा आपल्या महाराष्ट्रात जे जे सामाजिक प्रश्न असतात ते मांडण्यासाठी मी दिल्लीला जाते. दिल्लीतला माझा तुम्ही जर डेटा पाहिला माझ्या पार्लमेंटचा, मी एक तर रोज पार्लमेंटमध्ये असते, मी प्रश्न सातत्याने विचारते, मी रोज डिबेट्स करते आणि मी रोज पार्लमेंटमध्ये पार्लमेंट सुरू झाल्यापासून संपेस्तोवर तिथे असते. त्याच्यामुळे जे जे नॅशनल लेवलचे किंवा माझ्या राज्याचे सामाजिक आर्थिक प्रश्न असतात, गरिबांचे प्रश्न असतात, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतात, शोषित वंचित पीडितांचे प्रश्न असतात, आमच्या महिलांचे प्रश्न असतात, हे सातत्याने मी केंद्र सरकारमध्ये माझ्या राज्याच्या वतीने देशपातळीवर मांडत असते. माझे ते वरिष्ठ नेते आहेत, या राज्याचे गृहमंत्री आहेत, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मी एक सामान्य कार्यकर्ता आणि खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आमचे वरिष्ठ नेते ते बोलत असतील ते अर्थातच योग्यच असेल आणि अर्थातच ते तेवढे काबिल आहेतच, त्याच्यामुळे त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी जर राज्यांनी दिलेली आहे तर ते सक्षमपणे त्याच्यावर मार्ग काढतील. तर नेत्यांनी नेत्यांचं काम करावं आणि कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचं काम करावं. कोणी काबिल आहे? ते काबिल आहे, ते नाही, मी नाही. का माझे आई वडील आणि माझी मुलगी आणि आमच्या घरावर जो हल्ला झाला तो वाचवण्यामागे महाराष्ट्राचे आणि मुंबईचे पोलीस होते आणि त्या दिवशी ऑन रेकॉर्ड, तुम्ही कुठल्या चॅनलचे आहात? मटा ऑनलाईननीही ती बातमी केलेली आहे, ज्याच्यात मी हात जोडून, इट्स ऑन रेकॉर्ड, मी हात जोडून महाराष्ट्राच्या आणि मुंबई पोलिसांचे मनपूर्वक आभार मानलेले आहेत, हे ऑन रेकॉर्ड आहे. आणि आजही माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर, पोलीस यंत्रणेवर माझा प्रचंड विश्वास आहे. हा विश्वास असताना केंद्रीय पातळीवरून क्रिमिनल प्रोसिजर लॉ आणलं जाते ज्याच्यामध्ये तुम्ही सभागृहामध्ये काही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल ओव्हरऑल सगळं? माझं असं म्हणणं होतं, मी ते जे काय बोलायचं आहे ते रेकॉर्डवर बोललेले आहे, की क्रिमिनल लॉला आमचा म्हणजे माझा वैयक्तिक किंवा महाराष्ट्र सरकार किंवा कुठल्याही सरकारचा विरोध नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की इतकं ट्रॅकिंग होऊ नये, ज्याच्यात डेटाबेस असेल तो डेटाबेस कधी शेअर केला तर प्रायव्हसी लॉ आला पाहिजे आणि ह्या देशामध्ये अजून प्रायव्हसी लॉ ह्याचा आलेला नाही. त्याच्यामुळे इंग्रजीत त्याला असं म्हणतात की यू ब्रिंग द हॉर्स बिफोर द कार्ट, म्हणजे कार्ट रेडी आहे पण ज्याला चालवणारा घोडा आहे तो आलेला नाही आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला सगळ्यांना प्रायव्हसी नको असेल तर दॅट इज युअर चॉईस, मला माझी प्रायव्हसी आवडते, माझं एक आयुष्य आहे, माझी एक माहिती आहे, माझा एक नवरा आहे, माझी 2 मुलं आहेत, मला असं नाही वाटत की आमच्या चौघांच्या प्रायव्हसी
ही सगळ्या दुनियेला माहिती असावी असं आमचं चौघांचं वैयक्तिक प्रांजळ मत आहे. आणि जगामध्ये कुठेही तुम्ही गेला जिथे इथे हा लॉ आहे तिथे प्रायव्हसी लॉ ही कार्यरत आहे. त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की जरूर तुम्ही असे कायदे आणावे जर ते आपल्या देशासाठी राज्यासाठी चांगले असतील तर जरूर त्याची अंमलबजावणी व्हावी. पण आमच्यासारखे काही लोक आहेत ज्यांना प्रायव्हसी ही महत्त्वाची वाटते आणि ती आम्ही रिस्पेक्ट करतो एकमेकाची तेवढी प्रोटेक्ट करावी एवढीच आमची प्रांजळ भूमिका होती. राजकीय स्वार्थासाठी नाही कशासाठी दुरुपयोग होऊ शकतो. मी क्रिप्टो करन्सीवर बोलले होते तेव्हा क्रिप्टो करन्सीवर पहिली खासदार त्याच्यावर बंदी आणा म्हणणारी मी आहे केंद्र या देशामध्ये. त्याला तीस एक मिनिट हा प्रश्न संपू इफ यू डोंट माइंड. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन मी पण लेट मी जस्ट कम्प्लीट व्हॉट आय एम सेइंग. क्रिप्टो करन्सीवर बॅन आणा किंवा आज जर तुम्हाला एवढा तो वाईट वाटत असेल तर तो करा असं मागणारी मी पहिली खासदार आहे. त्याच्यानंतर निर्मलाजींचं म्हणणं होतं की क्रिप्टो करन्सी वाईट आहेत पण मग त्याच्यावर 30% टॅक्स कशाला लावत्या. कालचं त्यांचं स्टेटमेंट आहे IMF मीटिंगमधलं की क्रिप्टो करन्सी ही वाईट आहे. मला असं वाटतं त्याच्यावर टोकाची भूमिका घेऊन काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. अशा अनेक आयडिया एक्सचेंज पार्लमेंटमध्ये होतात त्याच्यासाठी तर पार्लमेंट आहे. एक मिनिट त्यांना स्मार्ट सिटी बद्दल काहीतरी विचारायचं होतं. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देशामधल्या 100 सिटीजना पैसे दिले तर या पैशाचं काही ऑडिट होतंय की नाही किंवा झालेल्या कामाचं काही बघणे देखभाल होती की नाही हे काम योग्य रीतीने झालंय का नाही याची काही नियमावलीच नाही. राज्य सरकार केंद्रावर ढकलते केंद्र महानगरपालिकेवर ढकलते महानगरपालिकाने एक कंपनी स्थापन केली त्यांच्यावर ढकलती या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार झाले. निदान सोलापूरच्या बाबतीत तरी आमचं असं मत आहे की 1000 कोटी येऊन ते त्यातले बरेचसे इकडं तिकडं वायफळच खर्च झालाय त्या खर्चाचं कुठलं ऑडिट नाही कामाचा दर्जाही तपासला जात नाही. केंद्राचा निधी आणि आपण केंद्रामध्ये नेतृत्व करता एका पक्षाचं म्हणून आपल्या कानावर घातलं त्याचं जाब कधी केंद्र सरकारला विचारला जाईल का. मला अतिशय आनंद वाटला तुम्ही हा प्रश्न विचारला माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न. मी अमृत सिटी आणि स्मार्ट सिटीच्या विरोधात अनेक वेळा संसदेत बोलले. हा पक्षाचा विषय नाही आहे हा देशाचा विषय आहे. कोण सत्तेत आहे ह्याचा हा विषयच नाही आणि मी विरोधक म्हणून म्हणत नाही. पण 50,000 कोटी रुपये स्मार्ट सिटीसाठी आणि 50,000 कोटी म्हणजे 1,00,000 कोटी रुपये हे या दोन स्कीम्समध्ये केलेले आहेत. तर 1,00,000 कोटी रुपयाचा ऑडिट हा केंद्र सरकारने केलेला आहे का पहिला माझा मुद्दा. हे मी फ्लोर ऑफ द हाऊस तुम्ही पार्लमेंटची माझी कुठलीही भाषणं काढून बघा मी तुम्हाला पाहिजे तर इंटरेस्ट अकॅडमिक इंटरेस्ट असेल तर मी तारीख पण सांगू शकते मी ते काढून तुम्हाला देऊ शकते की मी 1,50,000 कोटी रुपये 1,00,000 कोटी रुपयाचा ऑडिट केला का. कारण अनेक वेळा आम्ही टॉयलेट्स बांधले असा मोठा नंबर येतो पण मग ते टॉयलेट्स शाळेमधला डेटा आपल्या सर्व शिक्षा अभियानच्या स्कीममधला डेटा का अमृतमधला डेटा का स्मार्ट सिटीतला डेटा का आपल्या ह्या अंगणवाड्यातला डेटा सगळं तुम्ही एक करून सांगताय त्यातले किती फंक्शनल आहेत किती नॉन फंक्शनल आहेत. त्याच्यामुळे माझं मत तुम्ही विचारलं तर या दोन्ही स्कीम्सच्या पूर्णपणे मी विरोधात आहे कारण का मला सरकारने आजपर्यंत दिल्ली त्याचं उत्तर दिलेलं नाही पारदर्शकपणे. आपल्या सोलापूरच्या बाबतीत सांगतो पालकमंत्री सुद्धा या विषयावर सोलापूरचे कधी गांभीर्याने दिसले नाही कधी या विषयावरती चर्चाही होत नाही जाब विचारला असाही कधी दिसत नाही. आणि काय योगायोग असेल म्हणा आता काही जण तुमच्या पक्षात येणार आहे तेच त्या कमिटीवरती आहेत नगरसेवक म्हणून मी अजून जबाबदारी नाही कुणीही शहरात नाही नाही ही सगळ्यांची जबाबदारी आहे सत्तेत असू दे किंवा नसू दे नाही 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 हे बरं झालं तुम्ही मला सांगितलं मी जरूर त्याचा पाठपुरावा करीन. कारण मला असं वाटतं की स्मार्ट सिटी जेव्हा स्मार्ट सिटी प्रोग्राम आला ना तेव्हा मला आठवतं 2014ची गोष्ट स्मार्ट सिटी जेव्हा आली तेव्हा वंदनाताई पुण्यातून आणि मी पुण्यातून म्हणजे आम्ही एकाच जिल्ह्यातून निवडून गेलो आम्ही आदरणीय पवारसाहेबांना विनंती केली की तुम्ही प्लीज केंद्र सरकारशी बोला आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड पण स्मार्ट सिटीमध्ये घालून द्या. आमचा असा एक भाबडा गैरसमज होता की स्मार्ट सिटी म्हणजे काय की पूर्ण शहर स्मार्ट करणार आणि त्याच्यातून पूर्ण शहरात अंमलबजावणी येणार. त्याच्यानंतर अभ्यास केल्यानंतर वंदनाताईंच्या माझ्या लक्षात आलं की जेव्हा सिटी स्मार्ट करतात तेव्हा ते पूर्ण शहर अडॉप्ट करत नाहीत 40,000चा एक ब्लॉक घेतात. आता पुण्यासारख्या शहरात काय केलं त्यांनी बालेवाडी केली माझा भाऊ म्हणून मी म्हणत नाही पण तुम्ही खरं म्हणजे लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. मी माझ्या भावाचं कौतुक करते असं बिलकुल गैरसमज करू नका. मी ऑन मेरिट तुम्हाला हे जस्टिफिकेशन देते की दादा तेव्हा पालकमंत्री होते
दादानी बालेवाडीमध्ये वीज आणली, मोठे रस्ते आणले, मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आणलं, मोठ्या शाळा आणल्या, हॉस्पिटल्स आणले, बालेवाडी इत्सेल्फ आली. दादा पालकमंत्री असेस्तोवर बालेवाडीमध्ये जेवढ्या जेवढ्या डेव्हलपमेंट झाल्यात, स्मार्ट सिटीला तुम्ही बालेवाडी का घेतली मग? ती ऑलरेडी स्मार्ट दादानी केली होती. कोणचा तीर मारली? मग तुम्ही बिब्यावाडी घ्यायला पाहिजे होती. आमच्या भावानी केली होती स्मार्ट सिटी, त्यालाच तुम्ही क्रेडिट. अरे कॉपी करून पास करण्यात क्या मजा आहे? पास होणं आहे तो दटके पढाई करू और पास हो, आम्ही देऊ शाबासकी. त्याच्यामुळे स्मार्ट सिटी आणि आम्हाला काय वाटतं, पुणे घेणार, पूर्ण पुणे घेतलंच नाही, ते 40,000 एक चंक घेतात. मग तसंच गेलं तर स्मार्ट सिटीचा उपयोग काय झाला? आणि अर्धे पैसे कन्सल्टंट्सला जातात. 135 कोटी रुपये पुण्यामध्ये कन्सल्टंट्सला दिले. 135 crores वर कन्सल्टंट बॉस, काय चेष्टा चालली आहे का तुम्ही? आय टोटली अग्री विथ यू. आय आणि मी विरोधक म्हणून अजिबात बोलत नाही, पण मलाही असं वाटतं की ह्या देशाचा पैसा आहे. मलाही वाटतं ना, कोणी का होईना या देशाचा प्रधानमंत्री? जर माझा देश पुढे जाणार असेल तर अर्थातच मला आनंदच आहे आणि अभिमान आहे त्याचा, कारण का मला माझ्या देशाचा आणि राज्याचा प्रचंड अभिमान आहे. त्याच्यामुळे तुमचा मुद्दा नो, बट आय अप्रिशिएट युअर पॉईंट अँड तुमचा फीडबॅक. आणि माझे म्हणजे भरणे मामा माझ्याच लोकसभा मतदारसंघातून येतात. माझी जेव्हा उद्या शनिवारी कोल्हापूरला भेट होईल, आमचा पक्षाचा मेळावा आहे, मी आवर्जून त्यांना स्मार्ट सिटीचा सांगेन. आणि मला असं वाटतं आपण राज्याचा विरोधक वगैरे म्हणून नाही, पण आपल्या राज्याच्यासाठी स्मार्ट सिटीतून किती पैसे आले, पुढे काय झालं, ह्याचा एक ऑडिट मला वाटतं सगळ्याच शहरांचा झाला पाहिजे. मी तर देशाचाच मागतीये, सगळ्याचाच वाव. हा प्लीज प्लीज सूचना करा. नाही कुठल्या जॅकवेलचं काम कोण करते? स्मार्ट सिटी कडूनच होत. अच्छा, स्मार्ट सिटीज करते. ओके ओके. हे जर का वेळेच्या झालं तर अगदी पावसाळ्यामध्ये देखील काम पूर्ण होऊ शकतं. पण हा मी तुम्हाला सांगू, हा स्मार्ट सिटीचा जो तुम्ही जो प्रॉब्लेम मांडताय ना, हो सातत्याने देशात सगळीकडे आहे. आय टोटली अग्री विथ यू. ते एक पॅरलल यंत्रणा चालत राहते, एक म्हणजे डिसिजन मेकिंग बॉडीज. मग मला सांगायला होतं की तुम्ही नाही केलं आणि तुम्ही म्हणणार मी नाही केलं. अकाउंटेबिलिटी स्टॉप होत नाही. करेक्ट, ऍब्सोल्युटली राईट. पण हे जॅकवेलचं आहे ते मी जरूर मामांच्याही निदर्शनात आणीन, आणि दादाला पण या विषयाचा खूप अभ्यास असतो, मी दादाच्या निदर्शनात आणून दिले. मी तुम्हाला सांगू, मी दौरा हा करते. असं पण असतं आयुष्यात. मला आज खरं मनापासून आनंद वाटतंय की एका पत्रकाराला तसं वाटतंय. मला काय आता एवढं दुःख होत नाही हो. तुम्हीच सगळ्यांनी मला घट्ट केलंय आता. मी तुम्हाला सांगू, ह्याच्यावर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनही मत देणार नाही, आणि मी एक महिला खासदार म्हणून पण देणार. मी एक महिला आणि माणुसकीच्या नात्याने फक्त देऊ शकते, कारण हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि मला एका गोष्टीचं काय वाईट वाटतं की एका आमच्या भगिनीवर असं एक तर झालेलं आहे, त्या रीतीनीत आमच्या महिला भगिनीचे फोटो वगैरे बाहेर आले ना, हे माझ्या मनाला किंवा माझ्या संस्कृतीला न पटणार आहे. म्हणजे तुम्हाला जर सगळ्यांना दाखवायचं असेल, फोटो व्हायरल करायचा असेल, त्याच्यावर मी कोण कोणाच्या मॉरॅलिटीबद्दल बोलणार? पण हे दुर्दैव आहे की अशा गोष्टी समाजात होतात. आणि मला अजून पुढे जाऊन म्हणायचं आहे की अशा गोष्टी जर होत असतील तर त्या लेवलला सॉर्ट आउट झाल्या पाहिजेत, त्या काही पेपरला किंवा त्या कुठेही अशा होऊ नये. कारण का शेवटी एका महिलेची बदनामीही होते, कुटुंबाची होते. आणि या सगळ्यापेक्षा मला एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे, जो मी काल मला सगळ्यात वाईट वाटलं, इज त्या छोट्या मुलाचा. याचा विचार आपण कधीच करत नाही. जेव्हा आरोप प्रत्यारोप होता ना, ते कुटुंब आणि त्या कुटुंबातली मुलं कशातून जातात, ह्याच्याबद्दल
मी संवेदनशील आहे, कारण का कधी कधी मीही विक्टिम राहिलेली आहे आणि आज माझी दादाची मुलंही विक्टिम होतात. म्हणजे पाच जे आहे तरी मोठे झाले आहेत, माझी मुलं थोडीशी आता मोठी झाली आहेत, पण तरी आमची चार मुलं हे कशातून अनेक वेळा जातात हे मला दादा आणि वहिनी आणि सदानंदलाच माहीत आहे. त्याच्यामुळे मी कधी कोणाची मुलं जेव्हा असतात ना याच्यात मी कधी बोलत नाही. आणि माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. काही गोष्ट आहेत तुम्हाला मी बुद्धू वाटलो तरी चालतील, पण ती लक्ष्मण रेषा मी कधी क्रॉस नाही करणार. हा बोला ना. तुम्हाला कसं माहिती माझा हेतू? पण माझा हेतू तुम्ही कसं ठरवणार? तुम्हाला हे बघा, तुम्हाला जे काय वाटतं तो तुमचा अधिकार आहे. खरं काय हे मलाच माहिती आहे ना. आणि त्याच्यामुळे मला एक खूप आनंद वाटतो की माझ्याबद्दल किती स्पेक्युलेशन होत असतं, की मलाही ते खूप इंटरेस्टिंग वाटतं की आपल्याबद्दल लोक कसा विचार करतात ना. आपल्या ध्यानीमनी पण नसतं आणि लोक काय काय विचार करतात. इट्स गुड एंटरटेनमेंट. नाही नाही, म्हणजे तुम्हाला वाटतं मी कशामुळे सोलापूरला आले, पण मी मला माहितीये ना. हो, माझं वय एवढं वाढवणं कमी करा बाबा प्लीज. मी एक महिला आहे, मला कधीही कुठल्याही वयात वय वाढवलेलं आवडत नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, इतके दिवस शिवसेनेचे लोक आरोप करत होते की राष्ट्रवादीचे मंत्री त्रास देत. परवा औरंगाबादला तुमच्या समक्ष मेळावा झाला, तिथे टोपे साहेबांनी शिवसेनेचे मंत्री दमकवते. नाही असं नाही राजेश म्हणाला, राजेश भाई असं नाही म्हणाले. मी होते हो तिथे. कसं आहे भांड्या, एक संसार आहे हो. नवरा बायकोचा संसार असतो, मुलं असतात त्याच्यात, संसार असतो. तुमच्या घरात भांड्याला भांडे नाही का लागत? तुमच्या एडिटोरियलची जेव्हा मीटिंग होते तेव्हा तुम्ही मला सांगणार का तुम्ही काल आज काय बोलला? अरे बापरे असं म्हणाले, मला भीती वाटते. मी तुम्हाला खरं सांगू, मी आदरणीय पवारसाहेबांची मुलगी आहे. मी सत्तेसाठी राजकारणात नाही आलेले. सत्ता येते आणि जाते, ती कुणाची परमनंट नसते. सत्ता असताना पण लोकांची सेवा करा आणि सत्ता नसतानाही लोकांची सेवा करता येते. सत्ता इज अ टूल टू सर्व पीपल. त्याच्यामुळे ह्या तारीख पे तारीख ही सिनेमा छान वाटतो. तो सनी देओल जेव्हा म्हणतो ना तारीख पे तारीख, तेव्हा ते तो सिनेमा आहे, ही वास्तव आहे. आणि मी त्यांची मुलगी असल्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा वास्तव तिथला पक्ष आहे. विरोधकांची सत्ता असताना सुद्धा आपल्या घराकडे बघण्याची कुणाची हिंमत नव्हती. आपली सत्ता असताना हल्ल्यापर्यंत विषय जातो, कायदा सुव्यवस्था किंवा घडलेला प्रसंग आपण कुठल्या चष्म्यात बघताय? काय म्हणजे काय चाललंय समजायचं? मी प्रेमाने बघते त्याच्याकडे. ठीक आहे ना, आयुष्यात सगळ्या गोष्टी होतात पहिल्यांदा. इट इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम फॉर एव्हरीथिंग. दिस इज द फर्स्ट टाइम. योग्य का अयोग्य काल ठरवेल, लेट हिस्ट्री जज फॉर इट सेल्फ. नाही, मला त्याच्याशी नाही म्हणायचं. आपल्या घरापर्यंत आपली सरकार असताना सुद्धा एवढं धाडस होते विरोधकांचं? मी त्याला धाडस म्हणत नाही. मी त्याला धाडस म्हणत नाही. मी त्याला धाडस म्हणतच नाही. मी एक तर त्याला तसं बघतच नाही. मी तुम्हाला एक माझ्या म्हणजे हे मी माझ्या विचार करायची पद्धत तुम्हाला सांगते. ते जेव्हा माझ्या घरी आले तेव्हा मी चव्हाण सेंटरला जेवत होते. मी टी व्हीवर ती गोष्ट पाहिली. माझ्या ऑफिसमधला टी व्ही चालू असतो आणि मी जेव्हा लिटरली घास खाल्ला आणि मी ते बघितलं, म्हटलं अरे हे तर आपल्या घरासारखं दिसतं आहे. मी घास टाकला आणि माझ्या संघटनेतल्या सहकारी मला मी खाली पटपट उतरले. माझ्या लक्षात आलं, ड्रायव्हरला म्हणलं पटकन घरी चल. आम्ही दोघी गाडीतून घरी गेलो. घरी गेल्यावर ट्रॅफिक जॅम झाला होता, कारण का त्यातले काही लोक घरावर होते. पण मी माझ्या मुलीला फोन करत होते, कारण का मला माहिती आहे की एक तर आमच्या घरात एवढी सिक्युरिटी नसतेच. आमच्या घरात या सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही घरी आला आमच्या की आमच्या वडिलांचं ऑफिस बाहेरूनच दिसतं. म्हणजे ते घरात आहेत का नाही हे बाहेरून, या सगळ्यांना म्हणजे उभ्या महाराष्ट्राला ते माहिती आहे. मी काही नवीन सांगत नाही, तुमच्या मीडियावाल्यांना पण माहिती आहे. आणि आणि आमची कुटुंबाला सिक्युरिटी ही एवढ्यासाठी आम्ही ठेवत नाही की ती लोकांना इंटिमिडेट करते असं आम्हाला वाटतं, की हे आपले लोक आहेत, ह्यांच्याकडून आपल्याला कसली भीती. आणि त्याच्यामुळे कधी आमच्या घरात तसं कल्चर राहिलेलं नाही. दादांनीही ते कधी पाळलेलं नाही, बाबा आदरणीय पवारसाहेबांनी नाही, आम्ही कोणीच नाही. माझी आई आजही कुठेही स्वतः एकटी फिरत असते.
आणि त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाचं ते कल्चर तसं आहे. आणि ते जेव्हा आले तेव्हा मी माझ्या मुलीला फोन केला, माझी मुलगी म्हणली हो असं वाटतंय काहीतरी मोर्चा येतोय, आणि तिने माझ्या आईनी सगळं घर तेव्हा मॅनेज केलं. माझे वडीलही त्या घरात होते त्या दिवशी, आणि ते तिघं घरात होते, आणि आमच्या घरात सहकारी करणारे आमचे लोक बाबांचे पी आहे आणि तीन एक पोलीस होते. मी त्या तीन पोलिसांचेही आभार मानले त्या दिवशी, कारण त्या तिघांनी खरंच यांना खूप विनम्रपणे विनंती केली. आणि मी जेव्हा तिथे गेले तेव्हा मला असं वाटलं की शेवटी कुठलाही तो मॉब असेल, त्याला शेवटी असं वाटतं की चांगलं किंवा वाईट काही असेल तरी त्याच्या शेवटी द बक स्टॉप्स ॲट शरद पवार. त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने त्यांना त्याच्याकडे बघते असं एक. आणि दुसरं, ती जी पद्धत कदाचित आपल्या संस्कृतीत न बसणारी असू शकते असंही काही लोकांचं मत असू शकतं, ते आपण नाकारू शकत नाही. पण मला स्वतःला असं वाटतं, मला ते बघून वेदना एवढ्यासाठीच झाल्या की मी त्यांना सातत्याने का विनंती करत होते की आपण चर्चेला बसूया, कारण का मी शांततेच्या मार्गाने, मी महात्मा गांधीचं नाव आणि चव्हाण साहेबांचं नाव उगीच घेत नाही, ते भाषणापुरतं घेत नाही मी. त्यांच्यावर खरंच माझे संस्कार, त्यांचे संस्कार माझ्यावर आहेत, त्यांचे विचारांवर मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जो काही प्रश्न असेल तो चर्चेतूनच मार्ग निघू शकतं. आणि जेव्हा आपण अस्वस्थता किंवा अशा गोष्टी वेदना होतात, आपण कोविडमधून आत्ताच बाहेर पडतो आहे, त्याच्यामुळे आता स्टेबिलिटी ही अतिशय महत्त्वाची आहे. एक नवीन शब्द निघाला आहे, न्यू वर्ल्ड ऑर्डर. देशामध्ये जगामध्ये ही न्यू वर्ल्ड ऑर्डर उक्रेन आणि रशियाच्या परिस्थितीमध्ये जी झालेली आहे, तेलाचे भाव असतील, महागाई असेल, या सगळ्यामुळे प्रचंड जगामध्ये अस्वस्थता आहे. आणि कुठल्याही देशामध्ये राज्यामध्ये अस्वस्थता झाली तर त्याचे इन्व्हेस्टमेंटवर इफेक्ट करतात. एक असा एन्व्हायरमेंट असली पाहिजे जी हॅपी आहे. तुम्ही दादाचं भाषण ऐकलं किंवा वाचलं असेल, दादा मागच्या आठवड्यात 2-3 वेळा सातत्याने हॅपी इंडेक्सबद्दल बोलतो आहे. तो हॅपी इंडेक्स का दादा बोलतो, कारण का दादाचं म्हणणं आहे की हॅपी इंडेक्समध्ये जितकी आपण वर जाऊ याचा अर्थ तितकी एन्व्हायरमेंट चांगली आहे देशामध्ये, तितक्या इन्व्हेस्टमेंट्स जास्त येतात, लोकांना एक स्थिर सरकार, स्थिर देश लागतो. आणि ती नुसती बातमी नसते किंवा एखाद्या राजकीय पक्षासाठी एक ऑपॉर्च्युनिटी नसते, कारण का आपले स्टेकहोल्डर्स म्हणजे आपली समस्त देश आहे. आणि अशा या परिस्थितीत काही लोक, त्यांची पद्धत कदाचित तुम्हाला न आवडणारी असेल, पण त्यांच्या वेदना काय आहेत हे मला समजून घ्यायचं आहे. मी महाराष्ट्राच्या पोलिसला विनंती केली आहे की त्या दिवशी ज्या 22 महिला आल्या होत्या मला त्यांच्याशी भेटायचं आहे, मला त्यांच्याशी प्रश्न समजून घ्यायचे आहेत, कारण का मी एक महिला आहे, महिलेचं दुःख मी समजू शकते. आणि मला समजून घ्यायचं आहे की त्या ज्या टोकाची भूमिका त्या दिवशी त्यांनी घेतली होती ती कशासाठी का, मग त्यांच्या मागे कोणीतरी होतं, त्यांना खाऊन पिऊन कोणी पाठवलं होतं हे मला माहिती नाही. आणि जर एखादी माझ्या महाराष्ट्रातली माझी भगिनीला एखादा व्यक्ती कोणी असू दे तो जर फसवत असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की तिला फसवलं असेल तर तिला त्याच्यातून वाचवावं, ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून मला त्यांच्याशी एंगेजमेंट करायची. आणि मी खूप राजकारण आणि समाजकारण ना मी खूप सिरियसली घेते. माझ्यासाठी ना ती एका दिवसाची बातमी आहे ना एका आठवड्याची बातमी आहे, हे कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न असतो, तो गांभीर्यानेच घ्यायचा असतो. मी माझं आयुष्य अतिशय गंभीरपणे जगते तर मला असं का वाटावं की त्यांनी जगू नये त्या गांभीर्याने. त्याच्यात आपली मुलं असतात, आपलं कुटुंब असतं. जेव्हा अशा बदनी होतात त्यांची मुलंही घरी असतील हो, आज त्यांच्या मुलांना किती अस्वस्थ असेल. स्वतःला तिथे जाऊन बघा, लीडरशिप इज नॉट ओनली अबाउट पॉवर, इट्स अबाउट कम्पॅशन अँड एम्पथी. आता पोलिसांनी मला परवानगी दिली पाहिजे ना. मी आणि जर समजा पोलिसांनी मला डायरेक्ट परवानगी दिली नाही तर मी ज्या संस्थेमध्ये काम करते यशवंतराव चव्हाण सेंटर, तिथे एक यशस्विनी नावाचं मोठं युनिट आहे ज्या महिला काम करतात, तर त्या 22 महिलांच्या घरी मी यशस्विनीतल्या महिलांना पाठवणार आहे. त्यांनी त्यांच्या वेदना ऐकून घ्याव्या, समजून घ्याव्या, कुठल्या परिस्थितीत त्यांना जी माहिती त्या मला सांगत होत्या ती कशी चुकीची आहे किंवा त्यांना कोणीतरी दिशाभूल केली आहे हेही त्यांचं दुःख ऐकून घेणं हे माझं कर्तव्य आहे, आणि त्यांना खरं सांगणं हेही माझं कर्तव्य आहे. काय 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 संजय राऊत यांच्या
भाजपच्या नेत्यांना फक्त भाग न्यायालयात येतं अशा पद्धतीने आपण संजय राऊत पण बाकीच्यांची नावं पण घातली आहेत. कोण आहे हा वकील? पूर्ण बार काउन्सिल मुंबई बार काउन्सिलने असं केलंय. रिली चमत्कार कसला? हो 2.5 वर्ष आम्ही एका सरकारमध्ये आहोत. मग राहुलजी आणि उद्धवजींची भेट होणार असेल ही चांगलीच गोष्ट आहे ना. चांगलं विचार मंथन होईल, धोरणांवर चर्चा होईल. उलट तुम्ही याचं स्वागत केलं पाहिजे की एका राज्याच्या विकासासाठी जर असे नेते एकत्र भेटून आपल्या राज्याचं भलं होणार असेल, आपल्या सोलापूरचं भलं होणार असेल, तर बल्ले बल्ले या ना, चांगलंच आहे आपल्यासाठी. थँक्यू. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी 100% पॉइंट वेल टेकन. दोन्हीची मी माहिती काढली. थँक्यू व्हेरी मच. सॉरी फॉर द डिले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.